पवार साहेबांनी संपूर्ण विषय समजून घेतला, त्यांना तो विषय पटला. प्रत्यक्षामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना भेटलो, काल सौरव रायना भेटलो तो आम्ही त्यांनाही पटला विषय, निलमतांनाही पटला. आज पवार साहेबांनी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हा विषय महत्त्वाचा आहे, अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य याच्याशी निगडीत आहे आणि आपण सामोपचारानं हा विषय विद्यार्थ्यांचा म्हणून सोडवला पाहिजे. पण आज मुख्यमंत्र्यांना डावोसला जावं लागत आहे जागतिक आर्थिक परिषदेसाठी. ते 17 किंवा 18 येणार आहेत आणि त्यानंतर 19-20 या दोन तारखेपैकी एखादी तारीख जी आहे ती भेटेल आणि स्थळ कदाचित सह्याद्री असेल किंवा मुख्यमंत्री जिथे ठरवतील तिथे. स्वतः मुख्यमंत्री असणार आहे त्या मीटिंगला, पवारसाहेब असणार आहेत आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आम्ही सर्व जे आहे अशी मिळून ती मीटिंग होणार आहे. एकंदरीत हा विषय जो आहे, हा प्रश्न जो आहे, विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं मांडला, जी प्रगल्भता दाखवली, जी शांती अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलं, त्याचा सकारात्मक परिणाम सरकारवरही होताना दिसतो आहे आणि राज्यामधले जे नेते आहेत, या राज्याला ज्यांनी दिशा दिली, त्या सर्वांनासुद्धा मान्य आहेत. हा विषय नाना पटोले साहेबांनी पहिलेच लावून धरलेला आहे हाऊसमध्ये. अजितदादांशी याच्यावर बोलणं झालेलं आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांशी, संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. एकंदरीत सगळे याच्यामध्ये पॉझिटिव्ह दिसत आहेत, विषय सगळ्यांना पटला आहे, विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय होईल अशी आजची चर्चा झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे. असं आहे की नाही निघाला तर आम्ही एक विद्यार्थ्यांनी घोषणा केलेली आहे, 25 हमारा नाही तो 24 तुम्हारा नाही, असं विद्यार्थी त्या दिवशी म्हणत होते काहीतरी. पण एक आहे की विद्यार्थ्यांना, MPSCचे विद्यार्थी हे काही राजकीय नाही, ते काही विद्यापीठे एखादा विषय घेऊन येत नाही. ती जी विद्यार्थी आहे ते MPSCचे भावी प्रशासक आहेत. हा मुद्दा राजकीय नाही, हा त्यांच्या भविष्याचा. अनेक लाखो मुलं तयारी करतात त्यांच्या भविष्याचा. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सरकारसुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, त्यांनाही हा विषय पटलेला आहे आणि चांगला, लवकरच चांगला निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे. सत्यजित तांबेंचं निलंबन झालं त्याच्यावर नाही आणि याच्यामध्ये पवार साहेबांनी लक्ष टाकले म्हणलं त्यांना निश्चित काहीतरी फेवरेबल निर्णय घ्यावाच लागेल. तांबेंचं निलंबन झालं. आजच आमची जी शिस्तपालन कमिटी आहे AICCची, त्यांनी ह्या विषयामध्ये संपूर्ण माहिती घेतली आणि आज निलंबनाची कारवाई सुधीर तांबेंवर केलेली आहे.